31, अभी पीक वन, इसका प्रोनाउंसिएशन है BIGUN, बट यू नीड टू प्रोनाउंस पीक वन, PIKUAN, नॉट BIGUAN, बट स्टिल पीक वन इज द प्रोनाउंसिएशन. दिस पॉइंट इज सिचुएटेड ऑन द एसिस ASIS, एंटीरियर एंड देन सुपीरियर टू इलियक स्पाइन. सो जस्ट दिस पॉइंट इज लोकेटेड. प्यूबिक सिम्फाइसिस कहाँ पे है? जो हेयर्स वेर इट इज एग्जिस्टिंग ऑन द प्यूबिक रीजन. यू कम फॉरवर्ड, यू फाइंड द एंटीरियर, एंटीरियर मीन्स फ्रंट, सुपीरियर इलियक स्पाइन. आपको टच करने से बोन फील होता है. उस बोन के पास स्टमक 31, यानी स्टमक 30 द मेरिडियन कंप्लीटेड. नाउ द अनदर कम स्टार्टिंग इज बिग वन, दैट मीन्स स्टार्टेड बिगिनिंग. अनदर पॉइंट इज बिगिनिंग. दिस पॉइंट इज द नेक्स्ट पॉइंट ऑफ द स्टमक मेरिडियन. सो दिस मेरिडियन इज वेरी गुड पॉइंट टू ट्रीट फॉर द हर्निया रिलेटेड डिसऑर्डर्स एंड द पीपल हु आर सफरिंग फॉर द हेमिप्लीजिया, हेमिप्लीजिया कंडीशंस. अगर पैर उठा के नहीं रख सकते तो ऐसे सिचुएशन में आप इस पॉइंट्स को यूज कर सकते हैं. तो दूसरा पॉइंट है, द मोस्ट इंपॉर्टेंट पॉइंट इज फीमर फूथू. स्टमक 32 इज फीमर फूथू. 6 जून अबव फ्रॉम द लैटरल बॉर्डर ऑफ द पैटला आ मिडवे बिटवीन द वास्टस लैटरालिस एंड रेक्टम रेक्टस फीमोरिस मसल्स. इस पॉइंट्स को आपने नी ऑफ द पैटला आपने देखा, यहां से 6 जून अबव. सो दिस पर्टिकुलर पॉइंट इज मोटर रिकवरी पॉइंट. बहुत ही इंपॉर्टेंट है. नाउ कमिंग पॉइंट्स आर मोस्टली इंपॉर्टेंट पॉइंट्स. दिस मोटर रिकवरी इंडिकेट्स हियर रिलेटेड टू ऑल द मोटर नर्वस सिस्टम डिसऑर्डर्स. द एंटीरियर हॉर्न सेल्स and dorsum horn cells, but this works on the anterior horn cells I believe. So that gives the signals from the central nervous system to the periphery. That means these muscles, once you activate this point, the signals comes from the CNS and it goes and reaches to the whole leg. That means the people who can't lift the leg due to hemiplegia, even for that conditions you use this point. Trigger we called as a sometimes is dry needling. That means simply you put the needle, doesn't work. Kuch points aise hote hain aapko Deci effect yani effect lana hai. Deci effect iska matlab feeling of the vibration or sensation of the chi is moving in one direction. Kahan se? If you apply this should descend on the downwards direction. ऐसा एक फीलिंग होना चाहिए. अगर वो फील होता है तो आप मान लीजिए आपने जो अप्लाई किया वो एलर्जी मूव हो रहा है. तो स्टमक 32 इज वेरी गुड पॉइंट टू ट्रीट फॉर दी ऑल द डिसऑर्डर्स ऑफ द हेमिप्लीजिया कंडीशन. अगर हाथ का हो या पैर का हो, दोनों के लिए आप जरूर यूज कर सकते हो. अगर उसके आसपास में देयर इज वन ब्यूटीफुल पॉइंट, इट्स नॉट रिलेटेड टू द स्टमक बट स्टिल मैंने एक मार्केट देखा. कौन सा मार्केट? सिटी मार्केट. वहां क्या मिलता है भाई? अगर फ्रूट मार्केट को जाएंगे तो फ्रूट्स ही फ्रूट्स. अगर APMC क्या है वो, अगर वहां जाएंगे तो फिर आपको सेरेल्स भी मिलेंगे. अगर वेजिटेबल मार्केट को जाएंगे वेजिटेबल्स मिलेंगे. ऐसा एक मार्केट भी है यहाँ पे. कौन सा मार्केट? विंड मार्केट. मतलब क्या सर? विंड क्या होता है? एक्सोजीनियस पैथोजेनिक फैक्टर्स जो हमने कहा, मे बी यू कैन हैव ए लुक ऑफ दैट वीडियो ऑल्सो. नॉट ईविल्स, इट्स फ्रेंड्स. बट वेन इट कन्वर्ट द फ्रेंड्स फ्रॉम द फ्रेंड्स टू ईविल्स आर एनिमीज, कब होता है? वेन इट गेट्स एक्सेसिवनेस. नाउ विंड इज रिक्वायर्ड. मुझे टिश्यू पेपर यूज करना पड़ा वाइप करने के लिए. विंड गॉट लो, बट विंड इज एग्जिस्टिंग, इट्स एसेंशियल. अगर आपने 20 फैन इधर लगा दो, विंड इज
एक्सेसिवनेस, अगर वहां पे आपको मानसून या फिर आपको बाहर से विंड बहुत ज्यादा है, यू नो टोरंटो बिल्डिंग को ही लेके चले जाते हो, इतनी खतरनाक होती है। अगर नॉर्मल टोरंटो होता है तो भी अगर विंड एक्सेसिवनेस, दैट इज ऑक्सीजन रिक्वायर्ड अंत अंत ऑक्सीजन बेका ಹೌದಾ ಇಲ್ವಾ? ಬೇಕು, ನಾರ್ಮಲ್ ಆಕ್ಸಿಜನ್ ಅಬ್ಸಲ್ಯೂಟ್ಲಿ ರಿಕ್ವೈರ್ಡ್ ಟು ನ್ಯೂರಿಷ್ ಅವರ್ ಬಾಡಿ ವಿತ್ ದ ಸಪೋರ್ಟ್ ಆಫ್ ಕಾಸ್ಮಿಕ್ ಎನರ್ಜಿ. ಬಟ್ ಇಫ್ ಇಟ್ ಈಸ್ ಎಕ್ಸೆಸಿವ್ನೆಸ್, ದಟ್ ಕನ್ವರ್ಟ್ ಇನ್ ದ ಫಾರ್ಮ್ ಆಫ್ ಈವಿಲ್. ಸೊ ದೇರ್ ಫೋರ್ ದೇರ್ ಈಸ್ ಎ ವಿಂಡ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಇಸ್ ದೇರ್. ವೆನ್ ದ ವಿಂಡ್ ಗೆಟ್ ಎಕ್ಸೆಸಿವ್ನೆಸ್ ಇನ್ ಅವರ್ ಬಾಡಿ, ಟು ಟ್ರೀಟ್ ದಟ್ ವಿಂಡ್ ಡಿಸ್ಪೆಲ್, ಓ ಹೈ ಫೆಂಗ್ಶಿ ಸ್ಟಮ್ ಗಾಲ್ ಬ್ಲಾಡರ್ 31. तो वो पॉइंट है यहाँ पे, अगर हमने वी स्टैंड स्ट्राइक एंड वी प्लेस आवर फिंगर्स स्ट्राइक एग्जैक्टली वेयर द मिडिल फिंगर टचेस ऑन द मसल्स. सो दिस पर्टिकुलर पॉइंट इज स्टमक 31. सो दिस पॉइंट इज वेरी गुड पॉइंट टू ट्रीट फॉर ऑल काइंड्स ऑफ द स्किन रिलेटेड डिसऑर्डर्स और डर्मा रिलेटेड डिसऑर्डर्स. नॉन एंड अननोन कॉज ऑफ द पेन ऑल्सो कैन बी ट्रीटेड बाई एक्टिवेटिंग दिस पॉइंट. अगर जिससे विंड ज्यादा हो जाता है, दर्द भी बढ़ जाता है. वॉन्डरिंग ऑफ द पेन्स, विंड क्या होता है, कभी यहाँ पे आ गई हवा, कभी उधर चले गई, कभी जय शिवाजी नगर चले गई, कभी मार्केट चले गई, कभी मैसूर चले, फास्ट स्पीड रैपिड लेवल में जब वो शिफ्ट होता है. बट पेन इज हियर, पेन इज समटाइम्स इज हियर, पेन इज समटाइम्स इज हियर. खुजली इधर होती है, कभी इधर हो जाती है, कभी इधर होती है, कभी सर में होती है. तो इट शिफ्ट, इट चेंजेस, विच एवर इट इज द शिफ्टिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इन द रैपिड लेवल, यू अंडरस्टैंड द विंड इज एक्सेसिवनेस. दैट पॉइंट ऑल्सो क्लोज टू स्टमक 32 एंड देन GB 31 इज द नाइबर्स. अगर आप उस पॉइंट्स को लगा सकते हो, यू कैन ट्रीट फॉर द न्यूमरेट डिसऑर्डर्स विच इंक्लूड्स द हेमिप्लेजिया डिसऑर्डर्स बाय यूजिंग GB 31 एंड स्टमक 32 एज वेल. स्टमक 34 इज लियांचो. दिस पॉइंट इज टू चोन प्रॉक्सिमल फ्रॉम द लैटरल बॉर्डर ऑफ द पैटेला. दिस पॉइंट ऑल्सो इंपॉर्टेंट टू ट्रीट फॉर द अक्यूट इन्फ्लमेशन and blood related disorders of the stomach. किसी को पेट में जल रहा है, epigastric burning हो रहा है, या और किसी को पेट में दर्द हो रहा है, ऐसे condition में आप see cleft point also called as a rimic point. अगर आप लगाएंगे, मैं समझता हूँ 10 मिनट के अंदर अगर strong stimulation उस तकलीफ दूर हो सकती है, क्योंकि stomach meridian get obstruction or stenosis or stagnation to open the channel, to clear the obstruction, to clear the energy pathways, we do use the stomach 34 is the C-cleft point of the stomach. Maine kyon kaha burning sensation? It also belongs to the fire is excessiveness. Anything the blood related disorders are treatable by activating the C-cleft point. अगर ब्लड द फायर एक्सेसिवनेस इन द इनसाइड द स्टमक, जब आपने स्टमक 41 इज द चीक सी यू अप्लाइड, द बर्निंग सेंसेशन स्लोली विल कम डाउन. इफ यू अप्लाई द स्टमक 32 इवन फॉर दैट कंडीशन, अक्यूट कंडीशन कुछ भी पेट के रिलेटेड हो तो आप लगा सकते हो. मेक श्योर दैट इज रिलेटेड टू स्टमक और रिलेटेड टू स्मॉल इंटेस्टाइन और रिलेटेड टू लार्ज इंटेस्टाइन. हम लोग वी नीड टू अंडरस्टैंड नो होटे नो अंतर या कड़े होटे नो बल कड़ना यड कड़ना मेलगड़ना केलगड़ना अर्थमकोड़े अब मूल कारण यद अंगू सेरकोबिटे आ पर्टिक्युर आर्गन के ना पड़बू ट्रीटमेंट को. बट ऐल गिव यू अनदर ऐल आस्क यू वन क्वेश्चन. ನಾನು ಹೇಳಿದೆ ಹೊಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಸೀಕ್ಲೆಫ್ಟ್ ಪಾಯಿಂಟ್ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಹೊಟ್ಟೆ ನೋವು ಸಮಸ್ಯೆ ಸರಿ ಹೋಗುತ್ತೆ. ಕರಳು ಸಮಸ್ಯೆ ಇರುವಾಗ ಸೀಕ್ಲೆಫ್ಟ್ ಪಾಯಿಂಟ್ ಯಾವ್ದು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀರಾ? ವೆನ್ ಲಿಯೋ, ದಟ್ ಈಸ್ LI. ಪಿಯಾನ್ಲಿ, ಪಿಯಾನ್ಲಿ ಇಸ್ ದ ಲುವೋ ಕನೆಕ್ಟಿಂಗ್ ಪಾಯಿಂಟ್. ವೆನ್ ಲಿಯೋ ಇಸ್ ದ ಸೀಕ್ಲೆಫ್ಟ್ ಪಾಯಿಂಟ್ ಆಫ್ ದಿ ಲಾರ್ಜ್ ಇಂಟೆಸ್ಟೈನ್. LI 7 ಇಸ್ ದ ಸೀಕ್ಲೆಫ್ಟ್ ಪಾಯಿಂಟ್. ಮತ್ತೆ ಹೆಮಪ್ಟೈಸಿಸ್ ಅಂದ್ರೆ ಬ್ಲಡ್ ಬರುತ್ತೆ ವಾಮಿಟಿಂಗು, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಫ ಕೆಮ್ಮು ಬರುವಾಗ ವಾಮಿಟ್ ಮಾಡ್ಕೊಂತೀವಿ, ಬ್ಲಡ್ ಕೂಡ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ ಅಂದರೆ ಸೀಕ್ಲೆಫ್ಟ್ ಪಾಯಿಂಟ್ ಯೂಸ್ ಮಾಡಬೇಕು, ಯಾಕಂದರೆ ಬ್ಲಡ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಡಿಸಾರ್ಡರ್. ಮತ್ತು ಲಂಗ್ಸ್ದು ಯಾವ ಪಾಯಿಂಟ್ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀರಾ?
kum soi, that is LU 6, right? Ivaga more vandu lungs gotaytu, large intestine gotaytu, hotte gotaytu. The small intestine I'll teach you which point to be activated. That is we called as a C cleft point is Young Love, that is SI 6 is the C cleft point of the small intestine, right? The stomach 35 is the day to day clinical practice alli maado points iga bartha aitha nimge, no? Inviting you to understand in the better and appropriate manner for day to day clinical practice, you use the numerous points. If the people will come nearly around 10 patients, even 8 patients, you apply these points, stomach 35 onwards. But this is especially good for the treatment of the knee pain. This point is, you know, patella, ligamentum patella. So there are the two eyes how existing on our face. In that way, there are the two eyes for the knee also. One is medial eye. The second one is the lateral eye. The medial eye is the extra point. Lateral eye called as a tubi. T-U-B-I is tubi. This point is located in the eye of the patella on the lateral side, not on the medial side. Medial side is the extra point, but you can activate through to through. You apply this one point in this direction, you apply the another point in this direction. When the patella has come down, lift upward direction and then apply the needles in bilaterally in order to improve the osteoarthritis or maybe the rheumatoid arthritis of the knee or maybe the general knee pain also. We can use the local points, have the local effect. So therefore, day to day when you want to use, even patient feel the gratification that के हाँ दे हैव अप्लाइड दिस पॉइंट दे फील द सैटिस्फैक्शन दरअ कम होगा सो स्टमक 36 इज मेरी जान वी फील लाइक ए अक्यूपंचर की जान एवरीथिंग देर इज ए हार्ट फॉर ह्यूमन बींग देर इज ए हार्ट द फॉर ह्यूमन बींग देर इज ए ब्राइन अक्यूपंचर मास्टर पॉइंट इज स्टमक 36 ऑल्सो इज अ वेरी फैसिनेटिंग इंटरेस्टिंग एंड देन लॉट ऑफ न्यूमरस डिसीजेस कैन बी हैंडल एंड प्रमोट एंड ट्रीट बाय यूजिंग दिस पर्टिकुलर पॉइंट दिस पॉइंट नेम इज सु सन ली सु मीन्स इज फुट सन मीन्स थ्री ली मीन्स यूनाइट टूगेदर देर इज अनदर मीनिंग इज 3 miles क्या लगा दले तो 3 miles चलते कर को अगर ऐसा हो भी सकता है अगर कोई लोग जा रहे हैं तिरुपति तिरुमाला चढ़ना है कुंडा अगर कोई जाना है तो धर्मस्थला तो फिर उन लोगों को भी चलना है कोई हज के लिए जाते हैं बहुत आपको चलना पड़ता है अगर ऐसे सिचुएशन में आप यूज भी कर सकते हो दिस पॉइंट इज Not that mean ke once you apply 3 miles you can walk. There is different meanings. That means 3 young meridians or communicating point also to be considered as a Su San Li. Su is the second tone, San is first tone, Li is Li. Su San Li. 3 tones are covered here. मगर ऐसा जब यू अप्लाई दिस पॉइंट इज लोकेटेड 3 chun डिस्टल फ्रॉम द आई ऑफ द पैटेला ऑन द लैटरल साइड 1 finger ब्रेथ लैटरल टू द बॉर्डर ऑफ द टिबिया सो दिस पॉइंट इज नॉट ऑन द बॉर्डर ऑफ द टिबिया बट दिस पॉइंट इज नॉट द मिडल फिंगर लैटरल बट दिस पॉइंट इज इंडेक्स फिंगर ब्रेथ लैटरल टू द बॉर्डर ऑफ द टिबिया पेशेंट्स का इंडेक्स फिंगर लैटरल बॉर्डर ऑफ द टिबिया राइट सो वंस यू लोकेट दैट आइडियली दैट पॉइंट जैसा हम लोग भूख लगती है तो जूस पी लेते हैं कोई टॉनिक पी लेते हैं कोई डेट सिरप पी लेते हैं कोई कल ले के आए सोडा पी लेते हैं वेन यू टेक एज ए टॉनिक यू अंडरस्टैंड वंस यू अप्लाई दिस पॉइंट तो आपको जरूर स्टमक को टॉनिक मिल जाती है कहाँ मिलती है जो सेकेंड लार्जेस्ट एंड बिगेस्ट मेरिडियन इन आवर बॉडी इज विच मेरिडियन स्टमक
One is 67, second one is 45, third one is 44. ना, तो जब टॉप टू बॉटम सर से लेकर अगर पैर तक कोई मेरिडियन टच हो रहा है, ऑफ कोर्स जीबी यूबी स्टमक एज वेल, मगर स्टमक में जैसा मैंने कहा अक्वायर्ड एनर्जी सिंथेटिक एनर्जी नॉट फ्रॉम द गॉल ब्लैडर नॉट फ्रॉम द यूरिनरी ब्लैडर. जब आप खाते हो तो गॉल ब्लैडर काम करता है, जब आप पीते हो तो यूरिनरी ब्लैडर काम करता है. खाते पीते कौन सा ऑर्गन है? स्टमक का ऑर्गन है. स्टमक को न्यूरिश करेंगे तो फिर भरेगा. तो फिर इस तरीके से स्टमक 36 इज द फर्स्ट अलार्म सॉरी फर्स्ट कमांड पॉइंट ऑफ द स्टमक मेरिडियन. स्टमक 36 इज अ हा सी पॉइंट. हा हा मीन्स समुद्र. सी सी अंद्रेनु ओशियन. हा सी पॉइंट द ची and then blood together it deeply converges and activate to the whole system of the body. You know what we have seen the physiology of the stomach and the spleen. The whole system can be regulated by activating stomach 36. kya aapne superficially laga diya, kya karna hai? Phir vibration karna hai. बात करते रहेंगे फिर उसको एक्टिवेट करेंगे, स्ट्रेंथन करेंगे, स्टिमुलेट करेंगे, मेक श्योर दैट वो फील करे. लेकिन जब अगर दर्द फील नहीं हुआ तब भी एफिकेसी लेवल नहीं हो सकता है. फील इट रिसीव इट. जब आप फील करके अगर वो एनर्जी लेवल जैसा मैंने कहा जब तागा डालते हो नदी में समंदर में मच्छी के लिए, जब मच्छी लग जाती है तो कैसा फीलिंग होता है, वो फील करना है कि आपने एनर्जी दे दिया उन्होंने रिसीव कर लिया. जब वो एक फीलिंग नहीं नहीं सर दर्द ही नहीं होता. अब फॉर एग्जांपल पेरिफेरल न्यूरोपैथी कंडीशंस में जब लगाते हो फील ही नहीं होता तो हम लोग क्रश करते हैं कहाँ तक? बोन लेवल तक. तब भी फील नहीं होता, बोन मैरो तक टच करने की कोशिश करते हैं. मेक श्योर दैट बोन ब्रिटल ना हो जावे, मेक श्योर दैट नीडल कट ना हो जावे. लेकिन उसके साथ ही साथ वो फीलिंग होना चाहिए, इसीलिए डेप्थ ऑफ नीडलिंग लगाना जरूरी होता है. लेकिन आपने लगा दिया सब पता ही नहीं चला मुझे, फिर तो फायदा भी नहीं हुआ तुझे, है ना? होना चाहिए. तो इस तरीके से जब स्टमक 36 इज द पॉइंट टू ट्रीट फॉर दी, जैसा मैंने कहा खाना खाते हो पेट को जाता है, इसी तरीके से टॉनिक होती है तो एनर्जी फील होता है स्टमक पे. तो वो दैट स्टमक 36 होम्योस्टैटिक पॉइंट, इसका मतलब क्या था? इंटरनल एनवायरनमेंट को रेगुलेट करता है. हार्ट बीट इज नॉट इन योर हैंड्स, रेस्पिरेटरी रेट टोटली नॉट इन योर हैंड्स, और आपका इंटरनल एनवायरनमेंट जो टेम्परेचर होता है तो फिर दैट्स नॉट इन योर हैंड्स. तो फिर वो खुद रेगुलेट करता है शरीर के अंदर होम्योस्टैटिक लेवल से. होम्योस्टैटिक पॉइंट, इम्यून एनहांसिंग पॉइंट, टोनिफिकेशन पॉइंट, गाव हो कमांड पॉइंट, उसके साथ ही साथ इट इज़ द एक्टिवेशन पॉइंट, मेमोरी पॉइंट और हंग्री पॉइंट, एपेटाइट पॉइंट और अनारक्सिया पॉइंट जो भी है, तो ये सब चीज़ों के लिए वो फ़ायदा होता है. लेकिन और क्या खूबी? जब आप स्टमक 36 अगर सरफेस में लगाएंगे तो स्टमक को असर होता है. जब यू अप्लाई द नीडल स्लाइटली फर्दर डीप दैट वर्क्स ऑन द स्प्लीन, इफ़ यू अप्लाई slightly further deep that works for the lungs, again you apply the further deep that works for the heart, further deep inner deep you just apply stomach 36 that nearly more than greater than 2 chon measurement that works for the entire organs in our body, that is the beauty of the stomach 36. So therefore agar aapne half chon laga liya, kabhi sujok laga liya, kabhi 1 chon 25 mm ka laga liya, magar aapko lagana hai 75 mm length of the needle to be inserted on stomach 36. Bachcha aaya to fir aapne 75 mm laga denge? नहीं. तो फिर देख लीजिए, क्योंकि दिस पॉइंट इज लोकेटेड ओनली ऑन द फ्लेशेस मसल्स नॉट ऑन द बोन, इन बिटवीन द टिबिया, इन बिटवीन द हेड ऑफ द फिबुला. आराम से अंदर घुस आइए, ठीक है? करेंगे अभी प्रैक्टिकल में, सब लोग लगाएंगे. तो दिस इज एक्चुअली वेरी गुड पॉइंट. अगर स्कूल के बच्चे, जब आप मेमोरी वीक होती है, इवन हेल्थ रहे सर एल्ला अर्थ आगते हैं,
ಆಮೇಲೆ ಈ ಆಚೆ ಹೋಗಿದ್ರೆ ಮರ್ತೋಗ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಇವನ್ ದೊಡ್ಡ ಇಲ್ಲಿರೋರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನು ಇಲ್ಲಿ ಬಂದರೆ ಮತ್ತೆ ಬುಕ್ ತೆಗಿಯೋದು, ಇಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ರೆ ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದಷ್ಟೇ ಅದು. ಇಂಥ ಥರ ಜನಗಳಿಗೂ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ ಮತ್ತೆ ಮರ್ತೋಗ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಅಂದರೆ ಸ್ಟಮಕ್ 36 ಪಾಯಿಂಟ್ ಈಸ್ ಗುಡ್ ಪಾಯಿಂಟ್, ಅಂದರೆ ಸ್ಪ್ಲೀನ್ ಆ್ಯಂಡ್ ಸ್ಟಮಕ್ ಗೆಟಿಂಗ್ ಮ್ಯಾಲ್ ಫಂಕ್ಷನ್ ವಿಚ್ ಕಾಸಸ್ ದಿ ಪೂರ್ ಮೆಮೊರಿ, ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಷನ್ ಈಸ್ ಲೆಸ್. ಈವನ್ ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರ ನೀವು ಪ್ರೆಷರ್ ಒತ್ತಡ ಕೊಡಿ, ಆಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೆ ಕಳಿಸಿ, ಮೆಮೊರಿ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ಪ್ರತಿ ದಿವಸ 1 ನಿಮಿಷ ಒತ್ತಡ ಕೊಡಿ, ಬಟ್ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತೆ. ಸ್ಟಮಕ್ 37 ಈಸ್ ಶಂಗ್ ಚುಕ್ಸು, ದಿಸ್ ಪಾಯಿಂಟ್ ಈಸ್ 3 ಚೂನ್ ಡಿಸ್ಟಲ್ ಟು ದಿ ಸ್ಟಮಕ್ 36 ಅಂಡ್ 1 ಫಿಂಗರ್ ಬ್ರೆತ್ ಲ್ಯಾಟರಲ್ ಟು ದಿ ಬಾರ್ಡರ್ ಆಫ್ ದಿ ಟಿಬಿಯಾ. ದಿಸ್ ಪಾಯಿಂಟ್ ಈಸ್ ವೆರಿ ಗುಡ್ ಪಾಯಿಂಟ್ ಟು ಟ್ರೀಟ್ ಫಾರ್ ದಿ ಇಂಟೆಸ್ಟೈನ್, ಎಸ್ಪೆಷಲಿ ದ ಲಾರ್ಜ್ ಇಂಟೆಸ್ಟೈನ್. ಶಂಗ್ ಚುಕ್ಸು, ಎನಿ ಕೋಲಾನ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಡಿಸಾರ್ಡರ್ಸ್, ಎಸ್ಪೆಷಲಿ ದ ಲಾರ್ಜ್ ಇಂಟೆಸ್ಟೈನ್, ನಾಟ್ ದಿ ಸ್ಮಾಲ್ ಇಂಟೆಸ್ಟೈನ್. So this point to be activated. How many lower AC points are located? Maybe you come to know the first point is stomach 36 is the lower AC point for the stomach, and Wei Yang, that is UB39, is the lower AC point for the triple warmer, and then stomach 37 Shang Chuksu, that is lower AC point for the colon. The other point is stomach 39, that is lower AC point for the small intestine, also called as a tino intestine. So stomach 38, the most important point for the day-to-day clinical practice, we use tia kao. So this point is 5 chun below from the stomach 36, and then 1 finger breadth lateral border of the tibia. So this point gets the tenderness. In this point will gives you relief for the shoulder muscles and shoulder disorders, either it is periarthritis or maybe bursitis or maybe frozen shoulder or maybe general shoulder pain or which includes the cervical pain also. This particular point is, before going to commence any kind of the treatment, we activate this particular point on the same affected side. Agar right shoulder mein darad hai, to reasons are different. See, this works as a clinical point, not as a classical point. Shoulder pain, randomly eno artha maadkonbeku, yen kosara bandirabodu anbuttu. But yeno gottilla, bandbuttide, yeno ond maadbeku, relief aagbeku. Anta paristhiyalli yen maadbeku, just neevu artha maadkoli, ha, stomach 38. Is the distal point for the shoulder. And then you just activate maadi, ask them to move the hand. Left side now vidre, left side haaki. Just lift maaro keli, slowly lift maartha idre. Aur movements alli illinda energy, stomach 38 bandhu. Interiorly it is connected to the shoulder also. So therefore the movements of the rigidity in the muscular system will get strengthened. Andre sprain agirbodu, release agutte muscles. Because of the acupuncture originated, started from the stomach 38, through innovative method, when the patient got relief for the shoulder pain, when he got the arrow of that particular region. So that is the theory. So therefore based on that, so this point to be activated on the same affected side, ask them to move the movements of the shoulder slowly before going to start the other treatments. But in case movement alli sariyaga aayitu olledu, puna enana tondre idre hotte samasya karana illa shoulder no barakosra, matte you think differently. Right shoulder belongs to the gall bladder, left shoulder pain belongs to the lungs disorder. ಮತ್ತೆ ಯಾವ ಕಡೆ ನೋವು ಬರುತ್ತೆ, ಬಲ ಕಡೆ ಬರುತ್ತಾ, ಸೆಂಟ್ರಲ್ ಬರುತ್ತಾ, ಹಿಂದೆ ಬರುತ್ತಾ, ಎಲ್ಲಿ ನೋವು ಬರುತ್ತೆ, ವಿ ನೀಡ್ ಟು ಫೈಂಡ್ ಔಟ್. ಇನ್ ಕೇಸ್ ದ ಪೇನ್ ಈಸ್ ಆನ್ ದಿ ಮೀಡಿಯಲ್ ಸೈಡ್ ಆಫ್ ದಿ ಶೋಲ್ಡರ್, ದಟ್ ಬಿಲಾಂಗ್ಸ್ ಟು ದಿ ಇವನ್ ಯು ಥಿಂಕ್ ದ ಲಾರ್ಜ್ ಇಂಟೆಸ್ಟೈನ್. ವೆನ್ ದ ಪೇನ್ ಈಸ್ ಆನ್ ದಿ ಪೋಸ್ಟೀರಿಯರ್ ಡಿಂಪಲ್ ಆಫ್ ದಿ ಶೋಲ್ಡರ್ ಆನ್ ದಿ ಅಕ್ರೋಮಿಯಾನ್ ಪ್ರಾಸೆಸ್, ಯು ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ದಟ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಟು ದಿ ಟ್ರಿಪಲ್ ವಾರ್ಮರ್. Then you understand when the pain is on the posterior side of the axillary region. Andre ee tara madokagodilla andre karudu samasyeno illa,
ಟ್ರಿಪಲ್ ವಾರ್ಮರ್ ಸಮಸ್ಯೆನೂ ಇಲ್ಲ, ಸಣ್ಣ ಕರಡು ಸಮಸ್ಯೆ ಹಿಂದೆ ತಕೊಂಡು ಹೋಗೋಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ದಟ್ಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಆಸ್ ಎ ಥೈ ಆನ್, ದಟ್ ಈಸ್ ಎ ಸ್ಮಾಲ್ ಇಂಟೆಸ್ಟೈನ್. ಸ್ಮಾಲ್ ಇಂಟೆಸ್ಟೈನ್ಗೆ ಆಕ್ಟಿವೇಟ್ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಆ ರಿಲೇಟೆಡ್ ಡಿಸ್ಟಲ್ ಪಾಯಿಂಟ್ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಮೇ ಬಿ ಇನ್ ಫ್ಯೂಚರ್ ನಿಮಗೆ ನಿಧಾನಕ್ಕೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಹಾಗೆ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು. ಸ್ಟಮಕ್ 38 ಇಸ್ ಅ ಗ್ರೇಟ್ ಪಾಯಿಂಟ್ ಟು ಟ್ರೀಟ್ ಫಾರ್ ದಿ ಶೋಲ್ಡರ್ ಪೇನ್. ದ ಮೋಸ್ಟ್ ಅನದರ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಪಾಯಿಂಟ್ 40 ಫೆಂಗ್ ಲೋಂಗ್. ನಾನೇನೋ ಫೆನ್ ಲಾಂಗ್ ಅನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ, ಅಲ್ಲಿ ಹೋದರೆ ಫೆಂಗ್ ಲೋಂಗ್. ಯಾ, ಇನ್ ದಟ್ ವೇ ವಿ ನೀಡ್ ಟು ಪ್ರೊನೌನ್ಸ್ ಎಸ್ ಎಪಿನಿಯನ್. ಬಟ್ ದಿಸ್ ಪಾಯಿಂಟ್ ಈಸ್ ಸ್ಟಮಕ್ 38 ಎಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಯಿತು, ಅದಕ್ಕೆ ಒನ್ ಫಿಂಗರ್ ಒನ್ ಶೋನ್ ಲ್ಯಾಟರಲ್. ನೋಡು, ಈ ಥರ ನಾವು ಮಡಗಿದ್ದೀವಿ. ಇದೇನು ಕಾರಣ? ಇದು ಟೋಟಲ್ ಆಸ್ಪದಿ ಪ್ರೊಪೋರ್ಷನಲ್ ಮೆಷರ್ಮೆಂಟ್. ಇಲ್ಲಿಂದ ಕ್ಯೂಬಿಟಲ್ ಕ್ರೀಸ್ಲಿಂದ ರಿಸ್ಟ್ ಕ್ರೀಸ್ ಗಂಟ ಹೌ ಮೆನಿ ಚೋನ್ಸ್, ಎಷ್ಟು ಚೋನ್ಸ್ ಇರೋದು? ಪ್ರೊಪೋರ್ಷನಲ್ ಮೆಷರ್ಮೆಂಟ್ ಹೇಳಿ, ಟಿಪ್ ಆಫ್ ದಿ ಟಂಗ್ ಇರಬೇಕು 12 ಚೋನ್ಸ್. ಗುಡ್, ಈ 12 ಚೋನ್ಸ್ ಫ್ರಮ್ ಹಿಯರ್ ಟು ಹಿಯರ್, ಹೌ ಮೆನಿ ಚೋನ್ಸ್ ಫ್ರಮ್ ಹಿಯರ್ ಟು ಹಿಯರ್? 16 ಚೋನ್ಸ್ ಲ್ಯಾಟ್ರಲ್ ಸೈಡ್. ಮೀಡಿಯಲ್ ಸೈಡ್ ಈಸ್ ಫ್ರಮ್ ಹಿಯರ್ ಟು ಹಿಯರ್ 13 ಚೋನ್, ಫ್ರಮ್ ಹಿಯರ್ ಟು ಹಿಯರ್ ಈಸ್ 16 ಚೋನ್. ಈಗ ದಿಸ್ ಈಸ್ 8 ಚೋನ್, ದಿಸ್ ಈಸ್ 8 ಚೋನ್, ಟೋಟಲಿ 16 ಚೋನ್ ಆಗುತ್ತೆ. ಬಟ್ ಸೆಂಟರ್ ದೇ ಹಾವ್ ಸೆಲೆಕ್ಟೆಡ್ ಫ್ರಮ್ ದಿ ಐ ಆಫ್ ದಿ ಪ್ಯಾಟಲ್ಲ ಟು ದಿ ಟಿಪ್ ಆಫ್ ದಿ ಲ್ಯಾಟ್ರಲ್ ಮ್ಯಾಲ್ಯುಲಸ್ ಇಸ್ 16 ಚೋನ್, ರೈಟ್? ಸೊ ಇದೆಲ್ಲ ಒಂದು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಬೇಕು ನಾವು. ಅದಾದ್ಮೇಲೆ ಸೆಂಟ್ರಲ್ಲಿ 8 ಚೋನ್ ಬರುತ್ತೆ, ದಟ್ ಈಸ್ ಸ್ಟಮಕ್ 40. 38 ಇಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ, ದಿಸ್ ಇಸ್ 38, ದಿಸ್ ಇಸ್ ಸ್ಟಮಕ್ 40. ಈ ಸ್ಟಮಕ್ 40 ಈಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಅಸ್ ಎ ಸ್ಪುಟಮ್ ಡಿಸ್ಪೆಲ್ಲಿಂಗ್ ಪಾಯಿಂಟ್ ಆರ್ ಸಬ್ಸ್ಟಾನ್ಷಿಯಲ್ ಫ್ಲಮ್ ಇನ್ ಸಬ್ಸ್ಟಾನ್ಷಿಯಲ್ ಫ್ಲಮ್. ಅಂದರೆ ಸ್ಪುಟಮ್ ಅಂದರೆ ಅರ್ಥ ಏನಾಗುತ್ತೆ? ಬೆಳಗ್ಗೆ ಹೊತ್ತು ಬ್ರಷ್ ಮಾಡ್ತಿಲ್ವ, ಅವಾಗ ಬರುತ್ತಿಲ್ವ, ಅದೇ ಸ್ಪುಟಮ್ ಅನ್ನೋದೇ ನಮ್ಗೆ ಅರ್ಥ ಆಗಿರೋದು. ಬಟ್ ಚೈನೀಸ್ ಪ್ರಕಾರ ಹಲವಾರು ಕಾರಣ ಇರುತ್ತೆ. ಫ್ಲಮ್ ಅಂದರೆ ಕಾನ್ಸ್ ಆಫ್ ಟು ಫ್ಲಮ್ಮು. ಇನ್ಸಬ್ಸ್ಟಾನ್ಷಿಯಲ್ ಫ್ಲಮ್ ಏನಂದರೆ ನಮಗೆ ಕಾಣಿಸೋದಿಲ್ಲ. ದ ಪರ್ಸನ್ ಸಫರಿಂಗ್ ಫಾರ್ ದಿ ಆರ್ಥರೈಟಿಸ್ ಹೇಳ್ಬೋದು, ಸಿ ರಿಯಾಕ್ಟಿವ್ ಜಾಸ್ತಿ ಇರ್ಬೋದು, ಆ್ಯಂಟಿ ಸ್ಟ್ರೆಪ್ಟೋಲೈಸಿನ್ ಓ ಟೈಟರ್ ಜಾಸ್ತಿ ಇರ್ಬೋದು, ದ ರೊಮ್ಯಾಟಾಯ್ಡ್ ಫ್ಯಾಕ್ಟರ್ ಜಾಸ್ತಿ ಇರ್ಬೋದು, ಮತ್ತು ESR ಲೆವೆಲ್ ಜಾಸ್ತಿ ಇರ್ಬೋದು, ಯೂರಿಕ್ ಆ್ಯಸಿಡ್ ಲೆವೆಲ್ ಜಾಸ್ತಿ ಇರ್ಬೋದು. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಒಂದು ಊತ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಬರುತ್ತೆ, ಹೌದಾ ಇಲ್ವಾ? ಆ ಊತ ಬರೋದು ಟು ಬಿ ಕನ್ಸಿಡರ್ ಆಸ್ ಎ ಫ್ಲಮ್ ಇನ್ ಚೈನೀಸ್ ಆರ್ ಇಂಡಿಯನ್ ಟ್ರೆಡಿಷನಲ್ ಮೆಡಿಸಿನ್. ಆ ಫ್ಲಮ್ ಡಿಸ್ಪೆಲ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂದರೆ ವಿ ಯೂಸ್ ದ ಸ್ಟಮಕ್ 40 ಇಸ್ ದ ಡಿಸ್ಪೆಲ್ಲಿಂಗ್ ಪಾಯಿಂಟ್. ಅಂದರೆ ಈ ಸ್ಪುಟಮ್ ಡಿಸ್ಪೆಲ್ ಮಾಡೋಕ್ಕೂ ಆಗುತ್ತೆ, ಮತ್ತು ಕಾಣಿಸೋದಿಲ್ಲ ನಮಗೆ, ಆ ಫ್ಲಮ್ ಡಿಸ್ಪೆಲ್ ಮಾಡೋಕ್ಕೂ ನಾವು ಈ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ಗೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅಂದರೆ ನೀಡಲ್ ಹಾಕ್ಬಿಟ್ರೆ ಸಾಕ? ಖಂಡಿತ ಸಾಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ನಾವು ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಸ್ಟಿಮ್ಯುಲೇಷನು ಮಾಡಬೇಕು, ಜೊತೆಲಿ ಬಂದು ವಿ ಯೂಸ್ ದಿ ಫೈರ್ ಮೋಕ್ಸ. ಮೋಕ್ಸಾಕ್ಕೆ ಬರ್ನ್ ಮಾಡಿ ವಿ ಅಟ್ಯಾಚ್ ದಿ ಬರ್ನಿಂಗ್ ಮೋಕ್ಸ ಟು ದಿ ನೀಡಲ್, ಕಾಲ್ಡ್ ಆಸ್ ಎ ಫೈರ್ ಮಾಕ್ಸಿಬೂಷನ್ ಟು ದಿ ನೀಡ್ಲಿಂಗ್. ಅಂದರೆ ಆ ಥರ ಮಾಡ. ಅಭಿ ಕ್ಯಾ ಹೇ ಮಾ ಕ್ಯಾ ತೋ ಪಿಗಲ್ ನಾಗತ್ತೋ ಐಸಾಸ್ ಥಂಡೆ ಮೇರಕ್ಕೆ ತೋ ಪಿಗಲ್ ಜಾತಾ ಕಾರಕ್ ನಾಮೆ ಸುನಾರ್ ಕೆ ಪಾಸ್ ಲೇಕೋ ಜಾನ ಉನ್ನೆ ಹತ್ತೋಡೆ ಅಂದೋ ಚಾರ್ ಮಾರ್ನಾ ಅವನೇ ತಬಿ ಸ್ನೇಹ ಹೋದಾಸು ತೋ ಗರ್ಮಿ ಲಗ್ನ. ತೋ ಗರ್ಮಿ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಹೈ? ಮಾಕ್ಸಿಬೂಷನ್, ಜನ್ಸಿಬುಕ್ಷನ್, ಕ್ಯಾಥೆಟರೈಸೇಷನ್, ಆಲ್ ದಿಸ್ ಥಿಂಗ್ಸ್ ಆರ್ ರಿಕ್ವೈರ್ಡ್. ಜಬ್ ಆಪ್ ವೋ ಯೂಸ್ ಕರ್ ಸಕ್ತೆ ತೋ ಫಿರ್ ಆಪ್ಕು ಧೀರೆ ಧೀರೆ ಡಿಸ್ಪೆಲ್ ಹೋತಾ ಹೈ, ಡಿಸಾಲ್ವ್ ಹೋನೆಕ್ಕೆ ಚಾನ್ಸಸ್ ರಹತೆ ಹೈ. ಫಾರ್ ದ ಸ್ಪ್ಯಾನ್ ಆಫ್ ಫ್ಯೂ ಮಂತ್ಸ್ ಇಸ್ ಸ್ಲೋಲಿ ವಿಲ್ ಗೋಯಿಂಗ್ ಟು ಡಿಸಾಲ್ವ್ ಎನಿಥಿಂಗ್ ವಿಚ್ ಇಸ್ ಅನ್ವಾಂಟೆಡ್. ಮೇ ಬಿ ಯು ಜಸ್ಟ್ ಲುಕ್ ಇನ್ ಟು ಲಮ್ಸ್ ಆರ್ ಸಿಸ್ಟ್ ಆರ್ ಟ್ಯೂಮರ್ಸ್ ಆರ್ ಫೈಬ್ರಾಯ್ಡ್ಸ್ ಇನ್ ದ ಬ್ರೈನ್ ಸಿಸ್ಟಮ್, ದರ್ ಈಸ್ ಅನ್ನೋನ್ ಟ್ಯೂಮರ್ಸ್ ಎಕ್ಸೆಟ್ರಾ ಎಕ್ಸೆಟ್ರಾ. ತೋ ಕುಚ್ ಬಿ ಐಸಾ ಹೋ ತೋ ಫಿರ್ ಡಿಸ್ಪೆಲ್ ಕರ್ನೆಕ್ಕೆ ಲಿ ಸ್ಟಮಕ್ 40 ಫೆಂಗ್ ಲೋಂಗ್ ಟು ಬಿ ಯೂಸ್ಡ್. ತೋ ನಾಟ್ ಓನ್ಲಿ ದಟ್ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಪಾಯಿಂಟ್ ಮಗರ್ ದಿಸ್ ಆಲ್ಸೋ ಡಿಸ್ಟಲ್ ಪಾಯಿಂಟ್ ಫಾರ್ ದಿ ಚೆಸ್ಟ್. ಅಗರ್ ಚೆಸ್ಟ್ ಮೇ ದರದ ಹೋ ದೋ ಡಿಸ್ಟಲ್ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಹೋತೆ ಹೇ. ಒನ್ ಡಿಸ್ಟಲ್ ಪಾಯಿಂಟ್ ಈಸ್ ಮೀಚ್ ಒನ್ ದಟ್ ಈಸ್ ಪೆರಿಕಾರ್ಡಿಯಮ್ 6 ಆರ್ ದೂಸರಾ ಡಿಸ್ಟಲ್ ಪಾಯಿಂಟ್ ಹೋತಾ ಹೇ
फिंग लोंग दैट इज स्टमक 40। तो चेस्ट में दर्द आना मल्टीपल रीजंस भी होते हैं। अगर फ्लम एक्यूमुलेशन हो गया ड्यू टू एक्सेसिव सेक्रेशन ऑफ द म्यूकस इनसाइड द पल्मोनरी सिस्टम इट कॉसेस द शॉर्टनेस ऑफ ब्रीथ ब्रेथलेसनेस सो विच कॉसिंग द पेन ऑन द चेस्ट कैविटी उसके लिए आप स्टमक 40 यूज कर सकते हो। The stomach 41 is another important point of the stomach meridian and also to be considered as a command point. Command point andre heno. Yen command point andre? Uttara heli. The shifting of the chi from one place to other place. The transportation of the energy from one organ to other organ. The transportation or the chi changes to be taken place from one place to other place. Or one part of the body to other part of the body. Or the upper part of the body to lower part of the body. क्या होता है? आपको अगर fire excessive है तो फिर कभी क्या होता है, इंसान को बुखार बार बार आती है, सर गर्म हो जाता है, हाथें गर्म हो जाते हैं, तो फिर इंटीरियरली थर्मोडायनामिक इफेक्ट डिफेंसिव मैकेनिज्म ऑफ द स्किन ठीक नहीं है। सो इट गेट्स एलिवेट्स एलिवेशन आगो अगेन आगते हैं व्हेन फायर गेट्स एक्सेसिवनेस ऑफ कोर्स इंसोम्निया हाइपरटेंशन and hyperpyrexia all related disorders but idu kadame maadbeku andre naavu we reduce the fire in our body but especially we are talking about the stomach meridian stomach 41 is the belongs to the fire point when the person's stomach having the excessive secretion of the hydrochloric acid inside the stomach kya hota hai kabhi jalta hai पेट में गर्म आग जैसा लगता है कोई बोलते हैं कि मिर्ची लगा है सर का मुझे जलन होता है तो क्या वजह हो सकती है स्पेशली द अल्सर रिलेटेड कंडीशंस पे तो फिर जो एसिड एक्सेस है तो फिर उसे क्या करेंगे भाई उसे पानी डाल दो या उस आग को बुझा दो या उस आग को नॉर्मल कर दो स्टमक 41 इज द पॉइंट इज द फायर नेचर ऑफ द पॉइंट इट इज द मदर पॉइंट बट एट द सेम टाइम यू जस्ट apply the needle on the stomach 31 the point is located midway between the two tendons one is extensor digitorum longus and hallucis longus tendon in between this particular point is located anterolateral part of the tibialis tendon so exactly you can see the point is stomach 41 this is talocrucial joint or we call as ankle, right? So this particularly ankle region on the lateral side, you find there is a point in the depression. ये आके अगर आपको stomach को strengthen करना है, तभी भी फायदा होगा। अगर stomach fire को suppress करना है, तभी फायदा होगा। See, always you remember, जब एक classification of the points हेल्थ वे ಬಟ್ ಅದು ಏನಂದ್ರೆ ಫೈರ್ ಪಾಯಿಂಟ್ ಅರ್ತ್ ಪಾಯಿಂಟ್ ಮೆಟಲ್ ಪಾಯಿಂಟ್ ಮತ್ತೆ ವಾಟರ್ ಪಾಯಿಂಟ್ ಮತ್ತೆ ವುಡ್ ಪಾಯಿಂಟ್ ಆರ್ ಸ್ಕೈ ಪಾಯಿಂಟ್ ಆರ್ ಹೆವೆನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಬಟ್ ಈ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಯು ಟ್ರೈ ಟು ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಕೆ ಅಗರ್ ಫೈರ್ ಗರ್ಮ್ ಯಾಪೆ ಜಲ್ ರೇ ಯಾ ದೇ ಫೀಲ್ ದ ಬರ್ನಿಂಗ್ ಸೆನ್ಸೇಷನ್ ಅಗರ್ ಯಾಪೆ ತಕ್ಲೀಫ್ ಹೋ ರೀ ಎಪಿಗ್ಯಾಸ್ಟ್ರಿಕ್ ರೀಜನ್ ಮೇ So you understand the fire is excessiveness in the stomach. You understand in the basic level of knowledge. Then you analyze which is the fire point of the stomach. Samajh mein aa raha hai? So stomach 41. Magar usko aap laga do without any diagnosis as a clinical acupuncture which covers classical also. When you just do it, to phir hum log kyun is tarikhe se hota hai? Apply and then find out the reason why causing this problem. Jab insaan दो मिनट में चार मिनट में चार इडली पांच इडली छह इडली दो रोटी खत्म कर देता है उसको ये प्रॉब्लम होता है खाना खाना आराम से जब आप पेट को तकलीफ देते हो तो पेट आपको तकलीफ देता है अगर आप नाइट ड्यूटी करते हो तो फिर आप काम देते हो अपने सर को तो डे फॉर द वर्क नाइट फॉर द रेस्ट सनराइज फॉर द वर्क Sunset for the sleep.
लेकिन हमने अगेंस्ट द नेचर, मैं भी करता हूँ आप भी करते हैं, तो अगर हमने इतनी बजे तक जागते हैं कि लिवर का टाइमिंग होता है 1-3, मगर दब तक भी हम होशियार रहते हैं, कभी कभी लंग्स के टाइमिंग्स तक भी होशियार रहते हैं, शैतान ऐसा होता है, अजा होती है, सुन के सुला देता है ना, रात भर जागता है इंसान। स्टमक 42 पॉइंट है चुंग याम, ये पॉइंट बहुत केयरफुल से लगाना जरूरी है, दिस इज द सोर्स पॉइंट। यू फाइंड दिस पर्टिकुलर पॉइंट इज 1.5 चुन डिस्टल टू द स्टमक 41, प्रॉक्सिमल टू द फर्स्ट एंड सेकेंड मेटाटार्सल बोन्स इन द डिप्रेशन। मगर यहाँ पे एक आर्टरी होती है, वो आर्टरी है डार्सल पेडिस आर्टरी, उस आर्टरी को आप पैल्पेट कर सकते हैं। फॉर इंस्टेंस स्टमक एनर्जी अच्छी है या खराब है, अगर आप पैल्पेट करके देखो यू फील दैट के हाँ स्टमक एनर्जी चना कलसा मारता है था फील मार बोल, अगर वो वहाँ पे पैल्पेशन नहीं हो रहा है तो स्टमक एनर्जी इज वेरी वीक एंड इतना खराब है, तो फिर आपने अगर फील हो रहा है तो उसके पास में आप लगाइए, अगर आपको पल्सेशन नजर आ रहे तो उस स्पॉट पे नीडल नहीं लगाना है, क्योंकि इट इज वेरी क्लोज टू स्टमक 42 इज डॉर्सल पेडिस आर्टरी। तो 43 इज द मोस्ट इंपॉर्टेंट पॉइंट ऑल्सो एंड अनदर 3 पॉइंट्स एज वेल, दिस पॉइंट इज सियांगको। सो दिस पॉइंट इज लोकेटेड मिडवे बिटवीन द सेकेंड एंड थर्ड मेटाटार्सल बोन एट द बेसिस ऑफ द डिप्रेशन, दिस पॉइंट टू बी कंसिडर एज अ ग्रैंड मदर पॉइंट एंड ऑल्सो इट इज अ टोनिफिकेशन पॉइंट एंड इट इज अ कम्युनिकेटिंग पॉइंट टू द गॉल ब्लैडर एंड देन स्टमक टूगेदर। जब गॉल ब्लैडर में एक्सेसिव एनर्जी होती है, जब एनर्जी स्टमक में कम होती है, कंबाइन टूगेदर वेन द गॉल ब्लैडर इज स्टोर्ड द bile which is secreted by the liver, but that's not transported to the stomach to do the digestion, stagnation ho jata hai, magar to be support, agar aapne kuch bhi jaisa maine kaha Arabian restaurant or something restaurants, agar aap jate ho to non veg khate ho to aapne pura greasy food khaya, jab greasy food ke liye kya chahiye, bile chahiye aapko digestion karne ke liye, जब बाइल इज डजंट सपोर्ट फ्रॉम द गॉल ब्लैडर टू द स्टमक के लिए टाइम टू द डाइजेशन, इफ डाइजेशन टेकन लॉन्गर इंटरवल्स दैट गॉल ब्लैडर इज नॉट सपोर्टिंग, तो गॉल ब्लैडर एंड देन स्टमक कॉम्बिनेशन इट वर्क्स टूगेदर इन ऑर्डर टू इम्प्रूव द ओवरऑल फंक्शन ऑफ द स्टमक एंड देन डाइजेशन। द मोस्ट मोस्ट इम्पॉर्टेंट पॉइंट इज नीथिंग stomach 44. So this point is abundantly good. Stomach 43, 44, very close each point. Magar philosophy entirely different. Physiology is different. Functions are different. Stomach 43, which is connected to the gallbladder and stomach. Stomach 44, it influencing to the urinary bladder and then stomach. Because it is the water point. Stomach 44 is a water point communicating to the urinary bladder. It strengthens to the urinary bladder. It improves the overall health to the bladder. When the people, you remember, hell a secret, bendino yak barate. Ate? Bendino baroku mula karana. Bendalle samasya illa. Exactly. But urinary bladder is the reason to cause the back pain most of the times. Hotte tumkon muttide. Andre people who store the urination. What is the capacity of the urine? At least 700 ml maximum capacity. Nodana 600 tumkon muttide. Innor 100 tumbana ankonirtira. Hen madbeku? 300 bandre signal kodta irutte. Hogbeku. ಅಟ್ ಎನಿ ಪಾಯಿಂಟ್ ಆಫ್ ದಿ ಟೈಮ್ ಈಗ ಹೋಗಲೇಬೇಕು, ಮತ್ತೇನೋ ಕೆಲಸಗಳಲ್ಲಿ ಇರ್ತೀರಾ, ಮತ್ತೆ ನೀವು ಅವಾಯ್ಡ್ ಮಾಡ್ತೀರಾ, ಎಷ್ಟು ಅವಾಯ್ಡ್ ಮಾಡ್ತೀರಾ ಅಷ್ಟು ಯುಟ್ರೈನ್ ಮಸಲ್ಸು ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಕಂಟ್ರಾಕ್ಷನ್ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಬೆನ್ನು ನೋವು ಬರೋಕ್ಕೆ ಮೂಲ ಕಾರಣ ಆಗುತ್ತೆ. ಬಟ್ ಯೂರಿನೇಷನ್ ಟೈಮ್ ಟು ಟೈಮ್ ಮಾಡೋದು ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯದು. ಬಟ್ 300 ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ಅಂದರೆ 400 ml, 200-400 ml ಇನ್ ಬಿಟ್ವೀನ್ ನೀವು ಪಾಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಗಣ ಅಬಂಡೆಂಟ್ಲಿ ಆಲ್ವೇಸ್ ಇಸ್ ಗುಡ್.
But athra, when bladder is the reason to cause the back pain, and acidity and gastric related disorders causes the back pain, no doubt the herniation of the vertebra, bulge of the vertebra, disc prolapse of the vertebra, there are the numerous conditions, the fracture of the vertebras, or maybe the mechanical issues of the vertebras causes the back pain, herniation, etc. But that along that, if these two organs doesn't support, it causes the back pain. For that, what do you do? Improve the overall health. There are the two analgesic points in our body in general term. What are those? One is Hego. The second one is Nithing. That is stomach 44. Stomach 44 is the lowest point of the body, is on the lower portion. ಎಲ್ಲಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ ಸ್ಟಮಕ್ ಮೆರಿಡಿಯನ್ನು? ಕಣ್ಣು ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ರೆ ST44 ಹಾಕಿ, ಮುಕ್ಕು ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ರೆ ST44 ಹಾಕಿ, ಹಲ್ಲು ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ರೆ ST44 ಹಾಕಿ, ಜಾಸ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇರುವಾಗ ST44 ಹಾಕಿ, ಥೈರಾಯ್ಡ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇರುವಾಗ ST44 ಹಾಕಿ. ದ ಟಾಪ್ ಮೋಸ್ಟ್ ಡಿಸ್ಟಲ್ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಅಂಡ್ ಪ್ರಾಕ್ಸಿಮಲ್ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಆರ್ ಎಫೆಕ್ಟ್ ದಿ ಪ್ರಾಕ್ಸಿಮಲ್ ಏರಿಯಾಸ್. ಎಷ್ಟು ತೊಂದರೆ ಜಾಸ್ತಿ ಮೇಲುಗಡೆ ಇರುತ್ತೋ ಅಷ್ಟು ಲೋವೆಸ್ಟ್ ಡಿಸ್ಟಲ್ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಯೂಸ್ ಮಾಡು. ಈವನ್ ಫಾರ್ ದ ಟೂತ್ ಪೇನ್, ಮೋಸ್ಟ್ ಆಫ್ ದಿ ಪೇಷಂಟ್ಸ್ ಓನ್ಲಿ ಒನ್ ಪಾಯಿಂಟ್, ಅಪ್ಪರ್ ಟೂತ್ ಪೇನ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಟು ದಿ ಸ್ಟಮಕ್, ದ ಲೋವರ್ ಟೂತ್ ಪೇನ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಟು ದ ಲಾರ್ಜ್ ಇಂಟೆಸ್ಟೈನ್. ಅಂದರೆ ಆ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ನೀವು ಹಾಕ್ಬಿಡಿ. ಇನ್ ಕೇಸ್ ಜನರಲ್ ಆಗಿ ಹಾಕಿ, ಬಟ್ ಖಂಡಿತ ಬಂದು ನೀವು ಇಮ್ಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತ ಆತರ ಪರಿಸ್ಥಿತಿ, ಡೆಂಟಿಸ್ಟ್ ಹತ್ರ ಹೋಗೋದು ಬರೋದಿಲ್ಲ. ಬಟ್ ವಿ ಡೋಂಟ್ ಟ್ರೀಟ್ ದ ಹೋಲಿಸ್ಟಿಕ್ ವೇ ಆಫ್ ದಿ ಡೆಂಟಲ್ ಇಶ್ಯೂಸ್. ಟೈಮ್ ಬೀಯಿಂಗ್ ನಾವು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಬೋದು, ಪೇನ್ ಕಡಿಮೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಖಂಡಿತ ಒಂದು ಅವಕಾಶ ಮತ್ತು ಪರಿಹಾರ ಕೊಡ್ಬೋದು. ಮೇ ಬಿ ಸಮಟೈಮ್ಸ್ ದ ಟೂತ್ ಡಿಕೆ ಆದ ಕ್ಯಾವಿಟಿ ಆಫ್ ದಿ ಇಶ್ಯೂಸ್, ಆರ್ ಮೇ ಬಿ ಸಮ್ ಕೈಂಡ್ ಆಫ್ ದಿ ಸ್ಮಾಲ್ ಇನ್ಫೆಕ್ಷನ್, ಆರ್ ಮೇ ಬಿ ಸಮ್ ಕೈಂಡ್ ಆಫ್ ದಿ ಅದರ್ ಹರ್ಟೆಡ್. There are the numerous conditions, the gums related disorders, bleeding related disorders, which causes the pain. In these conditions, even you do the treatment, the people can survive for 6 years, 6 months to 1 year without pain sometimes. They can go on that particular time, or as a pre-checkup, certainly they can go and visit to the dentist. Last point, and then exit point of the stomach. There are the two exit points of the stomach. One is Chung Yang, stomach 42. The other last point is stomach 45, that is Li Thoi. So this is the last point. At the same time, this point is sedative point, sun point, depletion point, communicating point to the stomach and then intestine. Karulu samasya, doddu karulu matte hotte samasya. ಎರಡೂ ಸಮಸ್ಯೆ ಮೂಲ ಕಾರಣ ಇರುತ್ತೆ ಗ್ಯಾಸ್ಟ್ರಿಕ್ ಬರೋಕ್ಕೋಸ್ಕರ, ಹೌದಾ ಇಲ್ವಾ? ಒಂದೆರಡು ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ನಾನು ಹೇಳ್ಕೊಡ್ತೀನಿ. ಈ ಎರಡು ಪಾಯಿಂಟ್ಸ್, ಹೊಟ್ಟೆ ಸಮಸ್ಯೆ ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಒಂದು ಪರಿಹಾರ ಸಿಕ್ಕುತ್ತೆ ನಿಮಗೆ. ನಾನು ಹೇಳಿದ್ದೆ ಹೊಟ್ಟೆ ಕೆಳಗಡೆ ಹೋಗಬೇಕು ಮತ್ತು ಸ್ಪ್ಲೀನ್ ಮೇಲ್ಗಡೆ ಹೋಗಬೇಕು. This gets the rebellions of the chi. ಒಂದೊಂದ್ಸಲ ಏನಾಗುತ್ತೆ, ಸ್ಪ್ಲೀನ್ ಕೆಳಗಡೆ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ, ಹೊಟ್ಟೆ ಮೇಲ್ಗಡೆ ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಯುಟ್ರೈನ್ ಪ್ರೊಲ್ಯಾಪ್ಸ್, ವಜೈನಲ್ ಪ್ರೊಲ್ಯಾಪ್ಸ್, ಅಬ್ಡಾಮಿನಲ್ ಪ್ರೊಲ್ಯಾಪ್ಸ್, ರೆಕ್ಟಮ್ ಪ್ರೊಲ್ಯಾಪ್ಸ್, ದೆನ್ ಡಿಸ್ಕ್ ಪ್ರೊಲ್ಯಾಪ್ಸ್, ಎನಿಥಿಂಗ್ ವಿಚ್ ಇಸ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಟು ಪ್ರೊಲ್ಯಾಪ್ಸಸ್, ಯು ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್, ಬಿಲಾಂಗ್ಸ್ ಟು ದಿ ಸ್ಪ್ಲೀನ್, ಗೋಸ್ ದಿ ಆಂಟಿ ಡೈರೆಕ್ಷನ್ ಆಫ್ ದಿ ಚಿ. Right, when stomach goes again anti direction, mel kelagade hogappa andre illa na malgadane hogtine anusute, artha agutta? Stomach kelagade hogbeku, spleen malgade hogbeku, therefore two points to be activated.